तो म्हणे असं कुणाला तरी एखाद्या प्राण्याला बोलून थप्पा मारून आमिष दाखवून हळूहळू हळूहळू माझ्याकडे घेऊन ये. आणि त्यावेळेस तो कोल्हा पूर्ण जंगलभर फिरला. जंगलातले प्राणी पूर्ण सतर्क होते. त्यांना एकही प्राणी असा काही सापडलेला नाही की जेणेकरून आपण सांगितल्यानंतर महाराजांच्या जवळ हा जाईल. मग त्यांनी जंगल सोडून दिलं आणि जंगलाच्या जवळचे असणारे ग्रामीण खेडेपाडे जे आहेत या खेडेपाड्यातल्या प्राण्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस गावात हा कोल्हा घुसल्यावर कुत्र्यांचा कळप त्याच्यावर तुटून पडला. त्यांनी विचार केला की यांना सांगण्यात काही अर्थ नाहीये. आणि नंतर मग गावाच्या कडेला एक ओकिंड्रा होता आणि ओकिंड्र्यावरती एक गाढव उभं राहिलेलं होतं. या गाढवाजवळ तो हळूच गेला आणि म्हणे गाढव दादा अरे कसला चान्स आलाय तुला. ते म्हणे काय झालं. म्हणे एक काम कर तू, मी सांगतो तेवढं मंत्र थोडासा ध्यानात ठेव. मी सांगतोय तर तुझ्या जीवनाचं कृतकल्याण होणार आहे, तुझ्या जीवनाचं सोनं होणार आहे. ते म्हणे अशी काय गोष्ट आहे. अरे तुला जंगलाचा राजा करायचा असं राजे साहेबांच्या मनात आले, चल तिथपर्यंत. आता हे गाढवच गाढव बिचार. गाढव गेलं, तेही घाबरत घाबरतच गेलं. राजेसाहेबांच्या जवळ गेलं आणि जवळ गेल्यानंतर आता हे भुकेजलेलं होतं बरेच दिवसाचं. पोटात अन्नाचा कण नाही, व्याकुळ झालेलं होतं. अन्नमय प्राण आणि प्राणमय अन्न, अन्नाशिवाय प्राण जगू शकत